नमस्कार, आपण पाहणं सुरू केलं आहे महाराष्ट्र आय एस अकॅडमीचे चॅनल. या चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. अमेंडमेंट प्रोसेसच्या संदर्भात आपण पार्ट वन बघितलेला आहे. आज आपण पार्ट टू बघणार आहोत. घटनादुरुस्तीचे प्रकार. भारतीय घटनेमध्ये घटनादुरुस्ती किती प्रकारे केल्या जाते? काही जणांची उत्तर येतील तीन प्रकारे, काही जण म्हणतील दोन प्रकारे. दोघांचे उत्तर आपापल्या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न काय आहे त्यावर डिपेंड करेल की तुमचं उत्तर काय राहील. 368 नुसार जर का घटनादुरुस्तीचे प्रकार विचारले तर आपल्याला सांगावं लागेल दोन प्रकारे, जी इथे तुम्हाला दिसत आहे, संसदेच्या विशेष बहुमताने आणि दुसरा प्रकार आहे संसदेचे विशेष बहुमत प्लस निम्म्या राज्याच्या साध्या बहुमताने. हे दोन प्रकार 368 टायटल अंतर्गत. मग काही जणांचं उत्तर तीन प्रकारे येईल ते का बरोबर, कारण की तिसरा प्रकार आहे संसदेच्या साध्या बहुमताने, पण तो जो प्रकार आहे तिसरा तो 368 अंतर्गत येत नाही. म्हणून डिपेंड करते तुमचं उत्तर काय राहील त्या प्रश्नावर. प्रश्न तुम्हाला काय विचारला त्यानुसार तुम्हाला ते उत्तर द्यायचं आहे. 368 मध्ये जर का विचारला, 368 नुसार जर का विचारला, तुम्हाला सांगावं लागेल दोन प्रकार. भारतीय घटनादुरुस्ती किती प्रकारे होते असं जर का म्हटलं तिथे तुम्हाला सांगावं लागेल तीन प्रकारे. आज आपण त्यामधले दोन प्रकार म्हणजे 368 आर्टिकलमधले जो सब क्लॉज आहे दोन, त्यामध्येच दोनच प्रकार दिलेले आहे घटनादुरुस्तीचे, ते आता आपण इथं बघणार आहोत. संसदेचे विशेष बहुमत आणि घटनादुरुस्ती. संसदेचं विशेष बहुमत म्हणजे काय आपण पार्ट वन मध्ये बघितलेलं आहे. संसदेचं विशेष बहुमत म्हणजे ज्या गृहामध्ये बिल पास करायचं आहे त्या गृहाच्या सदस्यांच्या निम्म्यापेक्षा जास्त सदस्य आणि उपस्थित व मतदानात भाग घेणाऱ्या सदस्यांच्या 2/3 जास्त सदस्य, एवढं जर का समर्थन त्या बिलाच्या बाजूने पडत असेल तर त्याला आपण म्हणतो संसदेचं विशेष बहुमत. असं जर का बहुमत त्या बिलाला मिळालं तर त्याला म्हणतात विशेष बहुमत. मग याच पद्धतीने 368 मध्ये ज्या ज्या वेळेस 368 ने ज्या ज्या वेळेस दुरुस्ती करायची असेल घटनेमध्ये त्यावेळेस एवढं बहुमत लागणार. जास्तीत जास्त तरतुदीमध्ये या बहुमताचा वापर केला जातो. पा, हे बिल दोन्ही गृहामध्ये स्वतंत्ररित्या पास करावं लागतं तेव्हाच ते राष्ट्रपतीसाठी जातं. या पहिल्या प्रकारात राष्ट्रपतीला त्या बिलाला संमती द्यावीच लागते, जे 24वी घटनादुरुस्ती 1971 आपण बघितली. उदाहरणार्थ भाग 3 मूलभूत हक्क आणि मार्गदर्शक तत्व, जे की भाग 4 मध्ये. मग आता हा जो भाग 3 आहे याला आपण मॅग्ना कार्टा म्हणतो. यामध्ये जर का दुरुस्ती करायची असली तर संसदेच्या विशेष बहुमताने दुरुस्ती करावी लागणार. भाग 4 मार्गदर्शक तत्व, यामध्ये जर का दुरुस्ती करायची असली ती सुद्धा संसदेच्या विशेष बहुमतानेच करावी लागणार, अदरवाईज दुसऱ्या मार्गाने करता येणार नाही. हे फक्त उदाहरण म्हणून आपण इथं या भाग 3 आणि भाग 4चा संदर्भ देत आहोत. बाकीच्या आणखीनही बऱ्याच तरतुदी आहे घटनेमध्ये की ज्या संसदेच्या विशेष बहुमताने दुरुस्ती करून त्यामध्ये एक तर संसदे घटनेमध्ये टाकता येतात किंवा संसदेला ते त्या घटनेमधून काढता येतात. मग आता अशा प्रकारे संसदेच्या विशेष बहुमताने घटनादुरुस्त्या होतात. हा झाला एक प्रकार, संसदेचे विशेष बहुमत प्लस निम्म्या राज्याचे साधे बहुमत म्हणजे काय, हा घटनादुरुस्तीचा दुसरा प्रकार 368 मधला. काही बिल असे असणार की त्यामध्ये राज्याचं समर्थन लागणार असे बिल असणार. मग राज्याचं समर्थन म्हणजे काय, तर इतर राज्य काही बिलाची सुरुवात करत नाही त्यांच्या विधिमंडळामध्ये, फक्त ज्यावेळेस लोकसभा आणि राज्यसभा ते बिल पास करणार, हे बिल राष्ट्रपतीच्या संमतीसाठी जाण्याआधी हे राज्य काय करणार याला फक्त त्यांचं समर्थन आहे का नाही ते सांगणार. मग आता ज्यावेळेस राज्याचे साधे बहुमत घेतले जाते त्यावेळेस फक्त त्यामध्ये विधानसभा भाग घेतात, विधान परिषद भाग घेत नाही. इथे हा मुद्दा अतिशय महत्वाचा आहे. ते तुम्हाला म्हणतात की विधानसभा आणि विधान परिषद सुद्धा भाग घेते ज्यावेळेस 368 नुसार राज्याचं साधं समर्थन मागितलं जाते त्यावेळेस. तर इथं स्पष्टपणे लक्षात घ्यायचं की फक्त विधानसभा वोटिंग करणार, विधान परिषद वोटिंग करणार नाही. मग आता ज्यावेळेस विधानसभा याला साधं समर्थन देणार तर मग यांच्यासाठी किती वेळ राहणार विधानसभेसाठी, म्हणजे कालावधीचं काही बंधन आहे का, तर कालावधीचं काहीही बंधन नाही. विधानसभेला ज्यावेळेस वाटणार ते बिल पास करायचं त्यावेळेस ते पास करणार. जर का त्यांना वाटलं की पास करायचं नाही तर ते बिलाच्या इकडे पाहणार सुद्धा नाही. डिपेंड करते की विधानसभेची काय इच्छा आहे ते. यावर संसद कोणत्याही प्रकारचा प्रेशर विधानसभेवर म्हणजेच राज्यावर टाकू शकत नाही, कारण की बिल घटनादुरुस्तीच्या संदर्भात आहे. उदाहरणार्थ जर का तुमच्या लक्षात येत असेल तर GST बिल, याच्या संदर्भात
निम्म्यापेक्षा जास्त राज्याचं समर्थन आवश्यक होतं. आता जर का 28 राज्य जर का आहे तर त्यामधल्या 15 राज्याचं समर्थन त्या बिलाच्या बाजूने लागणार. अशी काही बिलं आहेत ज्या आपण आज आता बघणार आहोत की ती कोणती बिलं आहेत. इथे फक्त एक स्पष्ट लक्षात घ्यायचं, आपण विधानसभेमध्ये घटना दुरुस्ती बिलाची सुरुवात करत नाही, फक्त जस्ट ज्यावेळेस पास होऊन येणार ते बिल संसदेकडून त्यावेळेस फक्त त्यांना त्या बिलाला समर्थन आहे का नाही हे विचारले जाणार. म्हणजे साधं बहुमत त्या विधानसभेमध्ये घेतलं जाणार. त्यांचं जर का समर्थन असलं त्या बिलाला निम्म्यापेक्षा जास्त राज्याचं, तरच ते बिल राष्ट्रपतीसाठी राष्ट्रपतीच्या संमतीसाठी जाणार. अदरवाईज ते बिल तिथंच एक्सटेमिनेट होणार. हे इथं लक्षात घ्यायचं. कालावधीचं बंधन नाही हा मुद्दा आपण क्लिअर केलेला आहे. आता अशा कोणत्या घटना दुरुस्त आहेत त्यामध्ये संसदेचं विशेष बहुमत प्लस निम्म्या राज्याचं साधं बहुमत लागते. या पद्धतीचा वापर करून पहा, संघराज्य व घटक राज्य यांच्या कार्यकारी व्याप्तीची विभागणी जर का यामध्ये जर काही चेंजेस करायचा असेल तर त्यावेळेस संसदेचं विशेष बहुमत प्लस निम्म्या राज्याचे साधे बहुमत यांनाच ते करावं लागणार, अदरवाईज करता येणार नाही. राष्ट्रपतीच्या निवडणुकीची पद्धत जे की आर्टिकल 54 मध्ये आपल्याला दिलेली आहे आपल्या घटनेमध्ये, या निवडणुकीच्या पद्धतीमध्ये जर का चेंज करायचा असला तर ते सुद्धा 362 मध्ये जी दुसरी पद्धत आहे ज्यामध्ये आपण आहोत यानुसारच करावा लागणार, अदरवाईज करता येणार नाही. सर्वोच्च उच्च न्यायालयाच्या संदर्भात काही जर का दुरुस्त करायचा असल्या तर संसदेचे विशेष बहुमत प्लस निम्म्या राज्य साध्या बहुमतानेच करता येणार. फक्त इथे एक महत्वाचा मुद्दा लक्षात घ्यायचा, जर का काही महत्वपूर्ण बाबी असतील सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाच्या संदर्भात तरच त्या संसदेचे विशेष बहुमत प्लस निम्म्या राज्य साध्या बहुमताने करता येणार. जर का काही साध्या दुरुस्त्या असणार, म्हणजे समजा संसद सर्वोच्च न्यायालयाच्या जे न्यायाधीश आहेत त्यांचे वेतनच वाढवायचे आहे किंवा त्या न्यायाधीशांची संख्याच वाढवायची आहे, अशा प्रकारच्या जर का काही दुरुस्त्या असल्या तर ते साध्या बहुमताने सुद्धा होतात. यासाठी हा दुसरा प्रकार वापरण्याची गरज नाही. म्हणून हा मुद्दा इथे फक्त लक्षात घ्यायचा की काही महत्वाच्या बाबीसाठीच संसदेचं विशेष बहुमत प्लस निम्म्या राज्याचं साधं बहुमत इथं लागणार. मग आता 7वं परिशिष्ट, सर्वांच्याच परिचित असं परिशिष्ट आहे 7वं, की ज्यामध्ये केंद्र आणि राज्याच्या अधिकाराची वाटणी केलेली आहे. आता अधिकाराची वाटणी म्हटलं की हा मुद्दा ऑलरेडी सेन्सिटिव्ह होऊन जातो वाटणीचा म्हटला की, तर मग आता ह्या 7व्या परिशिष्टामध्ये अशी वाटणी आहे. मग आता या 7व्या परिशिष्टामध्ये केंद्र सूची, राज्य सूची, समवर्ती सूची अशा 3 सूच्या आपल्याला इथे दिलेल्या आहे. या सूचीतल्या जे विषय आहे म्हणजे जे सब्जेक्ट आपण म्हणतो त्यामध्येच काही जर का फेरफार करायचे आहे संसदेला तर त्यावेळेस सुद्धा ह्याच संसदेचे विशेष बहुमत प्लस निम्म्या राज्याच्या साध्या बहुमतानेच ती करावी लागणार, अदरवाईज करता येणार नाही. कोणताही एखादा विषय एका सूचीतून दुसऱ्या सूचीत ज्यावेळेस त्यांना टाकायचा असेल त्यावेळेस याच पद्धतीने ते करावं लागणार. आता कलम 368 मध्ये दुरुस्ती करायची आहे. म्हणजे ज्या कलमामध्ये आपण आहोत 368 जे पूर्ण घटनेला चेंज करू शकते बऱ्यापैकी, घटनेचा पूर्ण घटना म्हणजे इथे एक मुद्दा लक्षात घ्यायचा की घटनेची जी संरचना आहे जे की न्यायालयानं काही न्यायालयाचे काही जे निकाल आहे त्यामधून आपल्याला जाणवते की घटनेची संरचना कशाला म्हणतात, त्यामध्ये त्या बेसिक स्ट्रक्चरमध्ये 368 नुसार दुरुस्ती करता येत नाही. हे जर का मुद्दे सोडले तर बाकीच्या घटनेमध्ये बऱ्यापैकी 368 घटना दुरुस्ती करता येते. पण आता या 368 मध्ये दुरुस्ती करायची असली तर सर्वात प्रथम तो प्रश्न असा केला की करता येते का. ते 368 मध्ये सुद्धा दुरुस्ती करता येते. मग कोणत्या आर्टिकलला करायचं तर 368 नुसारच करायचं. इथे लक्षात घ्यायचा मुद्दा 368 जे आर्टिकल आहे त्यामध्ये दुरुस्ती करता येते का, तर हो. मग करता येते तर कशा पद्धतीने करायची, तर 368 जे आर्टिकल आहे ते वापरूनच करायची. मग त्यामधला प्रकार कोणता, तर प्रकार दुसरा ज्यामध्ये आपण सध्या आहोत संसदेचे विशेष बहुमत प्लस निम्म्या राज्याचं साधं बहुमत, या प्रकारेच 368 मध्ये सुद्धा दुरुस्ती करता येणार. नंतरचा मुद्दा की संसदेतील राज्याचं प्रतिनिधित्व, यामध्ये जर काही चेंजेस करणारा जर का बिल आहे म्हणजे असं बिल मांडलं संसदेमध्ये की ज्यामध्ये जे राज्य आहे त्या राज्याला जे संसदेमध्ये अधिकारिता दिलेली आहे म्हणजे सदस्याच्या बाबतीत, उदाहरणार्थ महाराष्ट्र लोकसभेवर किती सदस्य संख्या पाठवतो 48, राज्यसभेवर किती पाठवतो 19, या सदस्य संख्येमध्ये जर का चेंजेस करायचे आहे म्हणजे संसदेतील राज्याचे प्रतिनिधित्व यामध्ये जर का काही चेंजेस करायचे आहे तर अशा वेळेस
संसदेचं विशेष बहुमत प्लस निम्न राज्यात साधं बहुमतानेच करता येणार, अदरवाईज करता येणार नाही. हा जो दुसरा प्रकार आहे हा भारतीय घटनेमध्ये घटना दुरुस्ती करण्याचा अतिशय कठीण प्रकार आहे. म्हणूनच आपण म्हटलं होतं की घटना नाही खूप लवचिक आहे, नाही ती खूप रिजिड आहे, म्हणजे नाही ती खूप ताटर आहे. या ह्याच्यातनी एक बॅलन्स निर्माण केलेला आहे. काही दुरुस्त्या साध्या बहुमताने होणार, जो पार्ट टीम मध्ये आपण बघणारच आहोत. काही दुरुस्त्या संसदेचे विशेष बहुमताने होणार, काही दुरुस्त्या संसदेचे विशेष बहुमत प्लस निम्न राज्यात साध्या बहुमताने होणार, अशा वेगवेगळ्या प्रकार आपल्याला यामध्ये दिलेले आहेत घटना दुरुस्तीच्या संदर्भात. हे आपल्याला इथे लक्षात घ्यावे लागतील. संसदेतील राज्याचं प्रतिनिधित्व लक्षात आलं नसेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही त्या संदर्भात टाकू शकता. म्हणजे कोणतेही जर का तुम्हाला क्वेश्चन यामधला जर का किंवा काही संदर्भ जर का लक्षात येत नसेल तर तुम्ही ते विचारू शकता बिंदास. तर अशा प्रकारे 368 मध्ये घटना दुरुस्तीचे दोन प्रकार दिलेले आहे. हा जो दोन प्रकार आहे ते 368 जो सब क्लॉज 2 आहे त्या दोन मध्येच हे दोन प्रकार आहे. पहिला प्रकार संसदेचे विशेष बहुमत आणि दुसरा प्रकार संसदेचे विशेष बहुमत प्लस निम्न राज्याचे साधे बहुमत. या प्रकारे आपल्याला घटना दुरुस्तीचे दोन प्रकार जे की 368 संदर्भात आहे हे बघता येतील. आता जो पार्ट 3 बोललो आपण त्यामध्ये संसदेच्या साध्या बहुमत आणि घटना दुरुस्ती कशाप्रकारे होते आणि या पार्टवरचे काही क्वेश्चन जे की राज्यसेवेच्या मेन्सच्या एक्झाम मध्ये आपल्याला विचारलेले आहेत ते आपण तिथं बघणार आहोत. तर अशा प्रकारे घटना दुरुस्तीच्या प्रकाराबद्दल आपल्याला काही माहिती सांगता येईल. तर चला भेटूया पार्ट 3 मध्ये.